लाइव शोध सत्य बातमीचा। शिरसाळा येथून दर्शन करून परतणाऱ्या बुराणपूर दुचाकी स्वाराचा अपघातात दोघे जण जखमी। बोदवड तालुक्यातील शिरसाळा येथून दर्शन करून परत येत असताना झालेल्या अपघातात एक किरकोळ तर दुसऱ्या तरुणाचा पाय तुटून गंभीर दुखापत झाल्याने पुढील उपचारार्थ बुराणपूर येथे हलवण्यात आले। याबाबत सविस्तर असे की शनिवार दिनांक 21 जानेवारी पहाटे 4 वाजता शिरसाळा तालुका बोदवड येथून श्री मारुती रायाचे दर्शन घेऊन बुराणपूर कडे परत येत असताना सारोळा माळेगाव दरम्यान वळण रस्त्यावर एका अज्ञात बुलेरो 4-चाकी वाहनाने कट मारल्याने झालेल्या अपघातात मनोज प्रमोद ठाकूर वय 20, मोहित गणेश महाजन वय 19 बुराणपूर जखमी झालेले असून मनोज ठाकूर यांचा पाय तुटून तो गंभीर जखमी झालेला असून या प्रकरणी पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार मुक्ताईनगर पोलीस स्टेशन पोलीस कॉन्स्टेबल मोहित गणेश मनुरे पोलीस कॉन्स्टेबल धर्मेंद्र ठाकूर यांनी तसेच मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयाची रुग्णवाहिका घेऊन आरोग्य सेवक प्रदीप काळे चालक रवी जंगले यांनी घटनास्थळी धाव घेतली। जखमींना उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले तर मनोज ठाकूर यांचा तुटलेला पाय पिशवीत टाकून आणावा लागला अशी माहिती प्रदीप काळे यांनी दिली। जखमीवर उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टर शोएब खान डॉक्टर प्रशांत रामवंशी आरोग्य सेवक प्रदीप काळे परिसेविका कल्पना नगरे सुनीता कसबे आदींनी उपचार केले। तसेच जखमींना पुढील उपचारार्थ जखमीच्या नातेवाईकांच्या सहमतीने बुराणपूर येथे हलवण्यात आले। महाराष्ट्र न्यूज लाइव्ह करता जिल्हा प्रतिनिधी पंकज तायडे मुक्ताई नगर। सबस्क्राइब नाउ एंड प्रेस द बेल आयकॉन नेव्हर मिस एन अपडेट।